पाथर्डी तालुक्यातील खर्डे येथील गायरान जमिनीची बनावट खरेदी केल्याच्या प्रकरणी चौकशी होऊन कारवाई करण्याच्या मागणीसाठी खर्डे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण करताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. 10 दिवसात नायब तहसीलदारांकडून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार सुनीता जराड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. परिसरातील गायरान जमिनीच्या खरेदी विक्रीचा बनावट प्रकार गावगुंडांच्या टोळीकडून सुरू असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात जेसीबी आणि अन्य यंत्रांसह असे जागा मालक जमिनीचा ताबा घेण्यासाठी आल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. या जमिनीमध्ये काही मागासवर्गीय कुटुंब राहत आहेत. जमिनीचा ताबा घेण्यास विरोध केला असता संबंधित गावगुंडांनी शिवीगाळ केली. यापूर्वी वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही असे आंदोलकांचे म्हणणे आहे. याबाबत संबंधितांची चौकशी करून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांपुढे आंदोलन करू असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय. तर ते असे गायरानाचे गाव शिवारातील गावातले असे काही सर्व्हे नंबर आहेत, जवळजवळ 5 ते 6 सर्व्हे नंबर असतील. तर त्या सर्व्हे नंबर पैकी या 1, 2, 3 सर्व्हे नंबरवर असा काही प्रकार घडलाय आणि केलाय की बा ते माणसं ज्यांना 60 साली जमिनी भेटल्या ते माणसं हयात नाहीत सध्याच्या काळी, ते केव्हाच गेले. पण हे कसं पान पलटून 7-12 झाला याचे फेरच नाही सापडले, याचं काहीच सापडत नाही सध्याला. पण हे कसं केलं हे काही सांगता येत नाही, कोणी केलं हे सांगता येत नाही. पण हे काही लोकांनी कुठं काय लॉटरी केल्या, कशा केल्या, काय केल्या, हे कोणा कोण केले, ह्या चौकशी व्हावा महाराष्ट्र शासनाचंही. महाराष्ट्र शासन हे आता आमचे संघ समजा घडीभरी हे भूमिहीन लोक आहेत, मागासवर्गीय, यांना राहायला जागा नाही का, गावात जागेची कमतरता आहे. मग असे जर होत असेल तर यांना त्याच्यापेक्षा 1-1, 2-2 एकर खायला देऊन किंवा राहायला जागा देऊन महाराष्ट्र शासनाने काय हरकत नाही ना ते करायला. इकडं चोराचे घर भरूस तर ह्या यांना यांना दिनदुबळ्या गरीबाला देण्यात मजा आहे. कट नंबर 254 याच्यामध्ये टोटल 8 हेक्टर जमीन आहे. याच्यातली 2 जण आम्हाला भेटलेली आहे आणि बाकीची 11 एकर जमीन शासनाची शिल्लक आहे. त्याच्यावर 254 पैकी एक नवीन पान पाडून त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने उतारा तयार करून त्याची खरेदी विक्री सरळसरळ होत आहे. शासनाला आम्ही याच्या अगोदर अर्ज दिलेला आहे. आज आमचं आमर उपोषण आहे. घडला कशी, किती जमीन आहे, काय काय प्रकार होतोय सगळं बनावट जमीन हा पाहण्यात जर असं आलं का त्याचं काय फेर वगैरे निघत नाही. नावं कशी लागले हे काय लक्षात येत नाही, सारे कागदपत्र काढून पाहिले परंतु नावं बजावेस 92 मध्ये लागले आणि लागत गेले तर त्यांच्यानंतर त्याचे फेर बी निघतात. पण नावं हे कसे लागले हे काय लक्षात येत नाही, त्यामुळे असं वाटतं सरळ सरळ तलाठ्याची त्याच्यात चूक आहे. ही 11 एकर जमीन शासनाची शिल्लक आहे गायरान म्हणून त्याच्यावर आज उतारा निघतो. तर अद्याप इथं कोणी काय म्हणजे असं पेरण्यासाठी किंवा मालक म्हणून कोणी आलेलं नाही. ग्रामस्थ सगळे सांगतात गायरान जमीन आहे शासनाची आहे आणि ती ऑलरेडी शासनाचीच आहे. ज्यावेळेस आता काही लोकांचे असे खरेदी विक्री डुप्लिकेट वरच्यावर चालू आहे आता हे काय म्हणजे कागदपत्र बघण्याची कधी आम्हाला गरज बी आली नाही गावकऱ्यांना. काही लोक जीसीबी आणि ट्रॅक्टर डायरेक्ट घेऊन आले, त्यावेळेस मला उठवायचा प्रयत्न केला, दमदाटी शिवीगाळ करायला लागले. त्यावेळेस ग्रामस्थ सगळे आले आणि त्यांनी ह्या लोकांना हाकलून दिलं तिथे. त्यावेळेस बरीचशी काही बाचाबाची झाली अशी, आपण ते तर त्यांच्यावर कारवाई शासनाने करावा अशी आमची विनंती आहे. जमीन शासनाचीच आहे पूर्वीची. आता लोकांनी म्हणजे असे काही लोकांनी बनावट कागदपत्र करून वरच्यावर खरेदी करून किंवा असे कधी मोजणी वगैरे तर काय झाले नाही पण पान पाडलेलं दिसतं सरळ सरळ. पूर्वीचं तर शासनाची जमीन आहे, चरावर आणे असं मूळ कागदपत्र आहेत त्याचे. म्हणजे आत्ता जर बघितलं तर आता त्याचे पान पाडून 7-12 उतार असा क्लिअर केलेला आहे. वर्ग 1 बनवलेला आहे, वर्ग 2 वर्ग 1 बनवलेला आहे. तर त्याची सरळ सरळ खरेदी विक्री होऊ शकते त्या उताराप्रमाणे आत्ता. पण पूर्वी जर अगोदर जर बघितलं तर 1992 साली त्याचे डुप्लिकेट खरेदी होऊन असे म्हणजे वरच्यावर चुकीचा उतारा बांधलेला गेला त्यावेळेस. म्हणून ते पुढच्या अधिकाऱ्यांच्या काही लक्षात येत नाही ते म्हणजे आजच्या अधिकाऱ्यांच्या. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.